नमस्कार, मी ज्योती सदामते, जनशक्ती वॉइस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव येथील 10वी व 12वी परीक्षेमध्ये 95% पुढे गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मोफत हेलिकॉप्टर व विमान प्रवास. सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांचा स्तुत्य उपक्रम. समाजात वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो या प्रामाणिक हेतूने गेल्या अनेक वर्षापासून येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम हाती घेतात. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ब्रीद वाक्य लक्षात घेऊन त्यांनी करीत असलेले कार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. यावर्षीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त बोरगाव येथील 10वी व 12वीच्या परीक्षेमध्ये 95% पुढे गुण मिळवलेल्या बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना मोफत हेलिकॉप्टर व विमान प्रवास करण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतला आहे. याबाबत आयोजित पत्रकार बैठकीत माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे म्हणाले, आपला बौद्ध समाजात शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी व समाजात शिक्षणाबद्दल जनजागृती निर्माण व्हावी यासाठी मी माझ्या हातून जेवढे होते तेवढे शैक्षणिक काम करीत आहे. बौद्ध समाजातील विद्यार्थी उच्चशिक्षित व्हावे व त्यांना आणखी प्रेरणा मिळावी यासाठी आपण यावर्षीच्या 10वी व 12वीच्या परीक्षेत 95% पुढे गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मोफत हेलिकॉप्टर व विमान प्रवास करण्याचा प्रवास तसेच त्यांचा सन्मान व सत्कार करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. यासाठी मला समाजातील सर्वांचे सहकार्य मिळत आहे. आमच्या बौद्ध समाजातील 10वी व 12वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा असे त्यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते अमर शिंगे म्हणाले, आपण ज्या समाजात जन्म घेतो त्या समाजाचे ऋण फेडण्याचे कर्तव्य हे सर्वांचे असते आणि या कर्तव्याची जाण ठेवून तुषार कांबळे यांनी आपला वाढदिवस व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी सामाजिक व शैक्षणिक उपक्रम हाती घेतात. आपल्या समाजातील मुले उच्चशिक्षित व्हावीत व त्यांची झेप उंच व्हावी या प्रामाणिक हेतूने त्यांनी हा उपक्रम हाती घेतला असून नक्कीच याला आमचे सहकार्य असणार आहे. यावेळी पत्रकार बैठकीस राजू शिंगे, डॉक्टर अभिजित शिंगे, नितीन कुरळे, राकेश शिंगे, शांतीनाथ पिरकाने, अशोक दुर्गमर्गे उपस्थित होते. जनशक्ती वॉइस न्यूजसाठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे. दरवर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या समाजासाठी काहीतरी एक विचारवंत उपक्रम राबवला पाहिजे म्हणून दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम मी हाती घेऊन ते समाजासमोर एक आदर्श निर्माण व्हावं, परत त्यातून एक विद्यार्थ्यांना एक चांगलं विचार मिळावं म्हणून त्या पद्धतीने मी दरवर्षी एक उपक्रम हाती घेत आहे. आणि त्याच पद्धतीने ह्या वर्षी सुद्धा होणाऱ्या 2024 मध्ये होणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त 10वी व 12वी बोर्ड परीक्षामध्ये जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्यांना भरभरून यश मिळू दे आणि त्यांना हीच शुभेच्छा आहे. आणि त्यांच्यासाठी 95% पुढे मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना माझ्या वतीने हेलिकॉप्टर रायडिंग व विमान प्रवास मोफत देण्यात येणार आहे आणि त्यांचा सन्मान सत्कारही करणार आहे. आणि हे करण्याचा उद्देश म्हणजे काय, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी ह्या हेतूने मी हे कार्यक्रम हाती घेत आहे. त्यासाठी जास्तीत जास्त बौद्ध समाजातले विद्यार्थी याचा लाभ घ्यावा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करून त्यांनी मार्क मिळावा हेच उद्देश आहे. आणि त्यांच्या पुढील परीक्षांमध्ये मार्क मिळवण्यासाठी ही शुभेच्छा देतो. सगळ्यांना जय भीम. इकडे आज तुषार कांबळेने जे आज ते बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने 133व्या जयंतीच्या निमित्ताने जे उपक्रम राबवला आहे 10वी 12वी परीक्षामध्ये जे 95% ज्या पुढचे लोक जे परीक्षेत येणारे जे बौद्ध विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जे मोफत रायडिंग व विमान प्रवासचा म्हणजे देण्याचा खरं ते विमान प्रवास आणि देण्याचा म्हणजे होती उद्देश असा आहे की ते प्रवासचं नुसतं विचारत आणवा तर ते ह्या विषयामध्ये म्हणजे तुषारचा विषय असा आहे की जे उंच झेप घ्यावा ह्या उद्देशाने तरी उंचीचा झेप म्हणजेच विमान प्रवास व हेलिकॉप्टरचा असल्या त्यामुळं ते बौद्ध समाजामध्ये जे शिक्षण पाठ्यमध्ये जे पडत आहे त्याच्यासाठी उंची भरारी घ्यावा म्हणून ते उंचीचाच भरारी म्हणून तिने विमान प्रवास हे लक्षात घेऊन आणि आमच्या सर्व मुलांनी बौद्ध समाजाने पुढं चांगल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन उंच भरारी घेण्यासाठी हे प्रवास त्यांचा आहे आणि हे सतत
तिने 4-5 वर्ष झाले सतत त्यांच्या वाढदिवसानिमित्त असो किंवा जयंतीच्या निमित्त असो तिने वेगवेगळ्या उपक्रम राबवत आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्या समाजाला सपोर्ट करत आहे आणि आम्ही सगळी समाजातले लोक सुद्धा त्याला पाठिंबा आम्ही सगळ्यांना देत आहोत. इथून पुढे बी तिने समाज कार्य चांगला राहावा करावा आणि त्यांच्या गोरगाव समाजाच्या वतीने त्यांच्या कायमस्वरूपी आम्ही पाठिंबा देत आहे. एवढं चांगलं काम केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा.